हरिओम, माझे नाव राजश्री वीरा गोडसे, वडूज उपासना केंद्र। 2015 पासून मी बापू वडूज परिवारामध्ये सामील झाले, तेव्हापासून मला भरपूर अनुभव आले। त्यातीलच एक मी अनुभव सांगते। मी एक देशी गाई पाळलेली आहे। गावाकडं कसं जनावरं पाळणे हे म्हणजे एक छोटासा हेच असल्यासारखं आवडच एक, पण त्याच्यातली देशी गाई आम्ही पाळलेली आहे। एक दिवशी संध्याकाळी मी तिला गोठ्यात बांधलं आणि सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे गोठ्यातून बाहेर काढण्यासाठी गोठ्यात गेले, पण रोज ज्या झाडाखाली तिला मी बांधते त्या झाडाखाली झाडावर जे असणारं मधाचं पोळं ते मधाचं पोळं त्या झाडाखाली पडलेलं होतं। मी लांबूनच पाहिलं, भरपूर माशा तिथं घुंगावत होत्या, ते पोळं पडलेलं होतं आणि गोठ्यातच होती। त्यामुळे मी जरा तिथं स्तब्ध उभे राहिले आणि बापूंना म्हटलं, बापू मला गोठ्यातून बाहेर काढायचंय आणि नेहमीप्रमाणे मी हे तर झाडाखाली तिला बांधणार आहे, बघा तुम्हीच। असं बोलले आणि लांबून गोठ्यात गेले। एक 5 मिनिटाच्या अंतरातच गोठ्यातून तिला मी बाहेर घेऊन आले, तर त्या झाडाखाली जे पोळं पडलेलं होतं ते पोळं तिथं नव्हतं, माशी एकही मधमाशी तिथं नव्हती। मी बापूंना त्याच ठिकाणी अंमतने म्हटलं, बापू तुम्ही किती माझी काळजी घेताय, प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेला तुम्ही हाकेला ओ देऊन माझ्यापर्यंत पोहोचताय। बघा इतर वेळेस आपण आजूबाजूला बघतो, इतर बाहेर बघतो, आपण कुणाला हाक मारली तरी माणूस पटकन ओ म्हणायला तयार नसतं, पण माझा बापू तो तिथं आम्ही इथं, पण बापू तिथं हाक मारली की प्रत्येक क्षणाला क्षणाला उभाच असतो तो, कधीही क्षणाचा विलंब न लावता। अमन्य बापू राय।